वास्तव महाराष्ट्राचं। शिवसैनिकांना गिनके आणि चुनके मारणारा अजून जन्माला यायचाय आणि दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देणार असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता केलाय। बुलढाणा येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते। बुलढाणा येथे ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या पुढाकाराने आयोजित केला होता। या मेळाव्यासाठी जिल्हाभरातील शिवसैनिक उपस्थित होते, तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचा यापूर्वी चांगला समाचार घेत एका कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी चांगलाच राडा केला होता, त्यामुळे बुलढाणा येथील राजकारण चांगलेच तापले होते आणि या मेळाव्यात गायकवाड यांना दानवे काय उत्तर देणार त्याचे लक्ष काय लागले होते। या मेळाव्यातील भाषणाची सुरुवातच दानवे यांनी कुणी गिनायला आले आहे का असे विचारून केली आहे, कुणीतरी इथे येऊन आधी गिनून घ्या, एखाद्याला चुनून घ्या, तोच कार्यकर्ता तुमच्याकडे पाठवतो, मग पाहतो कोणी भारी ठरते ते, असेही दानवे म्हणाले। तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू इथले आमदार कुंभत होते, आता तुमच्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात असा सवालही त्यांनी गायकवाड यांना केलाय। कोणी गिनायला आलेले का आपले किती जण आहे? कारण एक सांगितलं गेलं होतं, गिन गिन के चुन चुन के मारेंगे। आता इथं येऊन माझं आव्हान सगळे गिनून घ्या किती आहे, याच्यातला एक चुनून घ्या, तोच तुमच्याकडे पाठवतो, काय होतं पाहू। तुम्ही सांगायच्यातला हा माणूस पाठवा आणि तुम्ही समोर राहा, पाहू गिनणं आणि चुनणं तुम्हाला जमत का आम्हाला जमत। सगळ्यात आधी सांगितलं, या महाराष्ट्रात काय देशात गिनके आणि चुनके मारेंगे असं शिवसेनेशी वागणारा अजून जन्माला यायचा बाकी आहे। जिजाऊची आहे, जिने शिवा घडवला नव्हे तर तिने हिंदवी स्वराज्य घडवलं। या मातीची भूमी असताना या मातीत असे जन्मले खऱ्या अर्थानं आपलं दुर्दैव, हे लक्षात ठेवा। आपण या मातीची महती आपण कशा पद्धतीनं महाराष्ट्रात द्यायची, मला एक कोविडच्या काळातलं वाक्य लक्षात आहे चांगलं तुमच्यातले आमदार असो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे आताचे देवेंद्र फडणवीसांविषयी काय केलं होतं, तो कोविडचा विषाणू मला भेटला ना म्हणे तर मी फडणवीसांच्या तोंडात असा टाकेल असं कोण म्हटलं होतं। आता तुझ्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात रे बाबा, कोण बदलत, तू घे का बरोबर। आणि म्हणून आता मला वाटतं आपले मेत्रे साहेब बोलले चांगल्या पद्धतीने, मी जास्त बोलत नाही, आणि म्हणून शिवसेनेशी खेळण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली, एक आमदार खासदार कोणत्या सत्तेसाठी हे काम करायला सुरुवात केलेली शिवसेनेने, आता नरू भाऊ बोलले मी 85-86 पासून काम करतो, 85-86 जिल्ह्यात आम्ही दहा मिळलो, पण शिवसेनेचं काम कशासाठी सुरू केलं होतं आम्ही, हे काही खुर्च्या मिळवण्यासाठी नाही, सत्ता मिळवण्यासाठी नाही, आम्ही फक्त हिंदू। बुलढाण्यात दादागिरी चालते, पण शिवसैनिकांनो घाबरू नका, दादागिरीला दादागिरीनंच उत्तर देऊ असेही दानवेंनी ठणकावून सांगितले। यामुळे शिवसैनिकांमध्ये चांगलंच उत्साह संचारलाय, मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिकही उपस्थित होते। फर्स्ट महाराष्ट्र न्यूज साठी जया सोळंकी, बुलढाणा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।